बुलेटिनची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने करतोय. बातमी आहे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटी संदर्भातली. देवेंद्र फडणवीसांनी वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा केली. जवळपास 2 तास या नेत्यांमध्ये खलबत झालेली आहे. महायुतीमध्ये तिढा असलेल्या जागांसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये 10 ते 11 जागांवर तिढा कायम आहे आणि हाच तिढा सोडवण्यासाठी या दोन्ही महत्वाच्या नेत्यांमध्ये आता चर्चा झाल्याचं कळतंय. त्यामुळे आता नेमका तिढा सुटलाय का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. देवेंद्र फडणवीसांनी वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली आहे. शिंदे आणि फडणवीसांमध्ये जवळपास 2 तास खलबत झालेली आहे. महायुतीमध्ये तिढा असलेल्या जागांसंदर्भात या दोन्ही महत्वाच्या नेत्यांमध्ये आता चर्चा झालेली आहे. चर्चेअंती कोणता तोडगा निघतो का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे, कारण तब्बल 2 तास या महत्वाच्या नेत्यांमध्ये आता चर्चा झालेली आहे. महायुतीमध्ये सध्या 10 ते 11 जागांवर तिढा कायम आहे आणि या तिढ्याच्या संदर्भात कोणता महत्वाचा निर्णय झालाय का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांमध्ये वर्षा बंगल्यावर खलबत झाली. दोघांमध्ये जवळपास 2 तास चर्चा झालेली आहे. तिढा असलेल्या 10 ते 11 जागांबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. माहीम मतदारसंघासंदर्भात देखील चर्चा झाल्याचं कळत आहे. तर माहीम मतदारसंघासंदर्भात महायुतीकडून शिस्ताईचे प्रयत्न केले जात आहेत का हे पाहणं देखील महत्वाचं आहे. तर या भेटीची इनसाइड स्टोरी आपण पाहिलेली आहे. देवेंद्र फडणवीसांनी वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. शिंदे फडणवीसांमध्ये जवळपास 2 तास खलबत झाली. महायुतीमध्ये तिढा असलेल्या जागांवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये 10 ते 11 जागांवर तिढा कायम असल्याचं पाहायला मिळते. महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. माहीम मतदारसंघाच्या संदर्भात देखील चर्चा झाल्याचं कळतंय. त्यामुळे आता काही तोडगा निघतो का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली. निवडणुकीच्या संदर्भात अनेक महत्वाच्या विषयांवर देखील चर्चा झाल्याचं कळतंय. तर जागा वाटपाचा तिढा आज रात्रीपर्यंत तरी सुटणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल. मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्याशी थेट जोडल्या जात आहेत, त्यांच्याकडे जातोय. मीनाक्षी, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जवळपास 2 तास खलबत झालेली आहे आणि आता देवेंद्र फडणवीस रवाना देखील झाले. 10 ते 11 जागांचा तिढा कायम आहे. हा तिढा रात्रीपर्यंत सुटेल का? नक्कीच आपण पाहतोय शुभम, मागच्या 1 ते 1.5 तासापासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मागच्या 1.5 तासापासून मुंबईतीलच नाही तर इतर आणखीन काही जागांवरचा जो तिढा आहे यावरून चर्चा झाली. एकूणच आपण पाहतोय की मुंबईतील मीरा भाईंदर असेल किंवा मग माहीम दादर या मतदारसंघातील विषय असेल, या सगळ्याच तिढा असलेल्या जागांवरती चर्चा झालेली आहे. एकूणच आपण पाहतोय की माहीम आणि दादर या विधानसभा मतदारसंघातून सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर आपण पाहतोय की मनसेकडून देखील अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आपण पाहतोय की सदा सरवणकर यांना आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेण्यासाठी जे आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांना 24 तासाचा अल्टिमेटम दिलेला आहे. एकीकडे सदा सरवणकर हे 24 तासाच्या नंतर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. पण मात्र मनसेची जर आपण भूमिका पाहिली तर लोकसभेमध्ये मनसेकडून महायुतीला पाठिंबा देण्यात आला होता आणि त्यामुळेच कुठेतरी महायुतीला मदत झाली होती. मात्र यावेळी महायुतीकडनं आपण पाहतोय की अमित ठाकरेंसाठी माहीम आणि दादर या मतदारसंघातून मदत होणार आहे, मात्र पाठिंबा दिला जाणार आहे आणि त्यासाठीच आपण पाहतोय की सदा सरवणकर यांना आपली उमेदवारी जी आहे ती मागे घेण्यासाठी त्यांची समजूत काढण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढील 24 तासामध्ये सदा सरवणकर यांना निर्णय घेण्यासाठी सांगितलेला आहे. उद्या जर आपण पाहिलं तर सदा सरवणकर हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तारीख जी आहे त्यांची निश्चित झाली होती. पण मात्र उद्या जर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सदा सरवणकर गेले तर मग ते शिवसेनेतून देतात का अपक्ष उमेदवारी म्हणून अर्ज दाखल करतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं. महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भात पोहोचवलेले आहेत, मात्र तू आमच्यासोबत अशीच जोडलेली राहा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक राहा.